काल प्रजासत्ताक दिनी शासनानं मद्यविक्री करण्यासाठी मनाई केली होती मात्र शासनाचा मनाई आदेश डावलून कोल्हापूर शहर आणि उपनगरात बेकायदेशीरित्या मद्यविक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रथमेश रुपेश वर्णे कपिल अशोक ओतारी आणि विनोद चंदवानी अशी त्या तिघांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून वीस हजार नऊशे पासष्ट रुपयांचा विदेशी बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ अंमलदार अमर आडुळकर संजय कुंभार युवराज पाटील दीपक लोखंडे सोमराज पाटील राजेंद्र वरंडेकर आणि सागर माने यांनी मिळून केली आहे